उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला डिहायड्रेशनचा त्रास होतो त्यामुळे मी आज तुमच्यासाठी दोन वेगवेगळे असे ज्यूस घेऊन आलेले आहेत तर हे दोन्ही ज्यूस असे आहेत की ते शरीरालाही थंडावा देतात आणि मनही फ्रेश करतात चला मग सुरुवात करूया आपण ज्यूससाठी तर सुरुवातीला मी वॉटरमेलनचा ज्यूस करणार आहे वॉटरमेलनचा ज्यूस करण्यासाठी चार पाच फोडी मी कलिंगडच्या घेतलेल्या आहेत तसेच मी येथे एक लिंबू घेतलेला आहे तर आपल्याला हा ज्यूस थोडासा हटके बनवायचा आहे म्हणून मी येथे लिंबूचा वापर केलेला आहे नंतर आपल्याला इथे दोन ते तीन टेबल स्पून साखर घ्यायची आहे आणि पुदिन्याची थोडीशी पानं घ्यायची आहेत तसेच आपल्याला इथे काळं मीठ घ्यायचं आहे काळ्या रेग्युलर जे मीठ वापरता तेही घेतलं तरी चालेल सुरुवातीला आपण या कलिंगडचा जो गर आहे म्हणजे जो लाल भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि याची साल आहे ती साईडला टाकून द्यायची आहे तर अशा प्रकारे आपण हा लाल जो गर आहे तो काढून घेतलेला आहे आता आपण याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेऊया फोडी करत असताना याच्यामध्ये ज्या बिया वगैरे असतात त्या काढून टाकायच्या आहेत आपल्याला अशा प्रकारे आपल्या ह्या कलिंगडच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आपण किती छान वाटतात ना या फोडी खूप मस्त अशा लाल बुंद तर आता आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये या कलिंगडाच्या फोडी आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत आता याच्यामध्ये आपण साखर ॲड करायची आहे तर तुमचं कलिंगड कितपत गोड आहे त्यानुसार तुम्ही येथे साखरेचा वापर करू शकता आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया थोडीशी पुदिन्याची पानं आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे याच्यामध्ये आत्ता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया तर अशा प्रकारे हा ज्यूस तयार झालेला आहे आता आपण तो गाळून घ्यायचा आहे तर आता आपण एखादं पातेलं छोटंसं किंवा एखादं भांडं काहीतरी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये असं गाळणीनं हा ज्यूस गाळून घ्यायचा आहे आणि गाळत असताना अधूनमधून चमच्याने हलवून घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन पडला जाईल खाली तर आता या ज्यूसमध्ये आपण लिंबू पिळून घेऊया तर लिंबू पिळत असताना गाळणीमध्येच पिळायचं आहे म्हणजे त्याच्या बिया वगैरे असतात त्या गाळणीमध्येच राहतील आणि लिंबूचा जो ज्यूस आहे तो खाली पडला जाईल तर एवढ्या ज्यूससाठी मी अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला जर जास्त लिंबूचा जा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही याच्यापेक्षा पण जास्त लिंबू वापरू शकता अशा प्रकारे आपला हा वॉटरमेलनचा ज्यूस तयार झालेला आहे तर आता आपण तो एखाद्या ग्लासमध्ये ओतून घेणार आहोत तर त्यासाठी मी सुरुवातीला या ग्लासमध्ये चार आईस क्यूब्स टाकलेले आहेत आता याच्यामध्ये तयार वॉटरमेलन ज्यूस ओतायचा आहे तर आपण हा ग्लास थोडासा डेकोरेट करून घेऊया त्यासाठी मी येथे पुदिन्याची पानं थोडीशी टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि एक लिंबूची स्लायस ग्लासवरती लावलेला आहे तर तुम्ही बघू शकता खूप मस्त आणि टेस्टी आणि खूपच हेल्दी हा वॉटरमेलन ज्यूस तयार झालेला आहे तर आजचा आपला सेकंड जो ज्यूस आहे तो आहे लेमन ज्यूस लेमन मिंट ज्यूस तर कितीही कामात मूड नसेल आणि जर हा ज्यूस पिला तर तुम्हाला अगदी उत्साह येईल आणि तुम्हाला काम करू वाटेल तर हा ज्यूस अगदी दहा मिनटात तयार होतो आणि पुढच्या कामांना उत्साह निर्माण करतो तर चला मग हा ज्यूस कसा बनवायचा ते पाहूया तर, पा तर त्यासाठी मी येथे एक लिंबू घेतलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला हे लिंबू कट करून घ्यायचं आहे आणि याच्यामधील ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत सगळ्या बिया काढून टाकायच्या आहेत बिया काढून नाहीत टाकल्या तर आपला ज्यूस कडवट होतो तर लिंबूचे आपण अशा प्रकारे चार भाग करून घेणार आहोत व या पोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्या आता याच्यामध्ये चार टेबलस्पून साखर टाकून घ्यायची आहे आणि पुदिन्याची पानं नंतर याच्यामध्ये चार आईस क्यूब्स टाकून घ्यायचे आहेत व याच्यामध्ये एक ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चवीसाठी चिमूटभर मीठ ॲड करायचं आहे व हे सर्व आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया अशा प्रकारे आपण हे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर याच्यामध्ये अजून एक ग्लास पाणी ॲड करायचं आहे व पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं हे लेमन मिंट ज्यूस तयार झालेलं आहे या ज्यूसमुळे आपल्या आरोग्यास खूप फायदे मिळतात तसेच याला हायड्रेशन ड्रिंक असेही म्हणतात आत्ता आपण हा ज्यूस गाळून घेऊया अशा प्रकारे लिंबू व पुदिन्याचा ज्यूस पिल्याने आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण वाढतं आणि आपल्या शरीरात जे विषारी घटक असतात ते बाहेर टाकले जातात परंतु हा ज्यूस केल्यानंतर जास्त वेळ ठेवू नका नाहीतर तो कडवट होतो कारण आपण याच्यामध्ये सालीसह लिंबू वापरलेला आहे त्या त्यामुळे त्याचा कडवटपणा या ज्यूसमध्ये उतरतो अशा प्रकारे हा गाळल्यानंतर एका ग्लासमध्ये तो आपण सर्व करूया ग्लासमध्ये ओतल्यानंतर याला आपण थोडीशी गार्निशिंग करून घ्यायची आहे तर मगाशी दाखवलं त्याप्रमाणेच किंवा मगाशी आपण जो वॉटरमेलनचा ज्यूस होता त्याचं गार्निशिंग केलं तर तशाच प्रकारे आपण याचं गार्निशिंग करणार आहोत लिंबूची एक स्लाईस ग्लासला लावून घ्यायची आहे व वरती उदिन्याची पानं टाकून घ्यायची आहेत तुम्ही याच्यामध्ये आईस क्यूब्स टाकू शकता परंतु मी हे बारीक करताना आईस क्यूब्स वापरल्यामुळे मी याच्यामध्ये आईस क्यूब्स टाकणार नाही तर अशा प्रकारे आपले दोन्हीही फ्रेश ज्यूस तयार झालेले आहेत तर तुम्हाला हा आजचा ज्यूसचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद